झी 24 तास एक पाऊल पुढे। शहनाज फातमा या विवाहितेला 5 मार्च रोजी जिवंत जाळण्यात आलं। या घटनेबाबत गोरेगाव पोलिसांनी शहनाजचा नवरा सासू आणि नणंद यांना अटक केली आहे। ही घटना महिला दिनाच्या 2 दिवस आधी घडली। या घटनेचा निषेध म्हणून गोरेगाव मधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी सुभाष देसाईंच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचं आयोजन केलं। शिवसेनेनं या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करावी अशी मागणी केली आहे। कायद्याची भीती वाटत नाही गुन्हेगारांना, त्यामुळे त्यांचं असं धाडस झालेलं आहे। आणि कोणीही काही करू शकतो, हे आम्हाला काही कोणी करणार नाही अशा पद्धतीनं आपल्या राहत्या घरामध्ये अशी एक तरुण महिला की जिची 2 लहान मुलं आहेत, 1.5 वर्षाचं आहे आणि 1 2 महिन्याचं। ही हुंडाबळीची केस आहे। अशी हुंडाबळीची केस परत येऊ नये म्हणून आम्ही देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही शिवसेनेच्या संघटनेनुसार आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। राज्यातल्या इतरही काही महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात न्यूज राऊंडअप मध्ये। झी 24 तास एक पाऊल पुढे।